वाढदिवसाची पार्टी असो, वास्तुशांती किंवा हॉस्पिटलमध्ये असणारा पेशंट, कुणालाही भेटायला जाताना आपण सहजच एक गुलदस्ता किंवा बुके आजकाल घेऊन जात असतो. या गुलदस्त्यामध्ये सर्वात आकर्षक आणि अधिक प्रमाणात असणारी फुले म्हणजे जरबेरा. या फुलाची दांडी अत्यंत मजबूत असते, ज्यामुळे सजावटीमध्ये याची रचना करण्यात सुलभता येते. तुम्ही ही फुले नक्कीच बघितलेली असतील. मोठ्या आकाराची, विविध रंगाची आणि अनेक पाकळ्या असणारी ही फुले असतात. फुलाच्या मधोमध काळ्या रंगाचे थोडे बीज असतात. ही फुले दिसायला मोठी असतात आणि त्याचे देठ कडक आणि मजबूत असले तरी देखील ती काहीशी नाजूक असतात आणि जास्त ऊन यांना सोसत नाही. त्यामुळे दुकानांमध्ये विक्रीला असताना ही फुले नेहमी पाण्यामध्ये ठेवलेली असतात आणि सहसा तिथे आपण हिरव्या रंगाचे कापड बांधलेले बघू शकतो, ज्यामुळे फुलांना उन्हाचा त्रास होणार नाही आणि ती टवटवीत दिसतील. जरबेरा अत्यंत आकर्षक रंगीत असे हे फूल आवडत नाही असे कदाचितच कुणी असेल. अत्यंत मनमोहक रंगीत असे हे छान फूल असते. लाल, गुलाबी, भगवा, पिवळा, पांढरा असे एक ना अनेक रंगांमध्ये हे फूल उगवत असते. या फुलाला कट फूल असे देखील नाव आहे. साधारण उंचीचे याचे झाड असते. या झाडाची पाने थोडीशी खडबडीत आणि टोकदार असतात. एका उंच दांडीवर हे फूल उगवत असते. हे फूल भरपूर दिवस झाडावर राहू शकते. तसेच झाडावरून तोडल्यावर देखील बरेच दिवस पाण्यामध्ये ताजे राहू शकते. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या फुलाला कोणताही विशिष्ट असा सुगंध नाही, तरी देखील हे एक अत्यंत लोकप्रिय फूल आहे. या फुलाच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये फुलांचे आकार बऱ्याचदा लहान मोठे असू शकतात. तसेच त्यांच्या रंगामध्ये विविधता असू शकते. एकाच झाडामध्ये दोन रंगाचे फुले किंवा दोन रंगाच्या पाकळ्या असणारे एकच फूल असे देखील पाहावयास मिळते. बाजारामध्ये ही फुले नगावर उपलब्ध आहेत. जरबेरा संपूर्ण जगामध्ये वापरले जाणारे अतिशय लोकप्रिय असे फूल आहे. परंतु असे असून देखील लोकप्रियतेमध्ये याचा क्रमांक हा 5वा आहे. ट्युलिप, गुलाब व इतर फुलांनंतर जरबेराचा क्रमांक येतो. व्यावसायिक दृष्ट्या ही फुले एक अत्यंत महत्त्वाचे उत्पादन आहे. जगात अनेक ठिकाणी याची शेती केली जाते आणि मागणीनुसार पुरवठा केला जातो. हे एक बहुवार्षिक झाड आहे आणि याला संपूर्ण वर्षभरात फुले येत असतात. महाराष्ट्रामध्ये नाशिक, सांगली, नगर, कोल्हापूर, सातारा अशा अनेक परिसरामध्ये जरबेराचे उत्पादन केले जाते. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आवश्यक असते. अनेक ठिकाणी जरी जरबेराची लागवड केली जात असली तरी देखील त्याच्या लागवडीसाठी आणि तापमान नियंत्रणासाठी पॉलीहाऊसचा वापर केला जातो आणि त्यामध्ये या रोपाची लागवड केली जाते. घरामध्ये जर आपल्याला या झाडाची लागवड करायची असेल तर त्यासाठी 15 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर व्यासाच्या कुंड्या वापरल्यास उत्तमानी ही रोपे नर्सरीमध्ये 30 ते 50 रुपयांमध्ये विविध रंगांमध्ये सहज उपलब्ध असतात. धन्यवाद.